वेलकम स्टूडेंट्स, या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की एखादा असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम राईट करताना तो राईट कसा करायचा आहे. टाजम किंवा माजम नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम राईट करतो, त्या प्रोग्रामचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, मॉडेल वन दोन टाईपने आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग राईट डाऊन करू शकतो. ते दोन टाईप आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. मग युजिंग सेगमेंट, एज्युम अँड एनएस डिरेक्टिव्ह हे आपण यूज करतो. सेगमेंट स्टार्ट करण्यासाठी डेटा सेगमेंट असेल, कोड सेगमेंट असेल, स्टॅक सेगमेंट असेल, एक्स्ट्रा सेगमेंट असेल, ते स्टार्ट करण्यासाठी आपण सेगमेंट हे डिरेक्टिव्ह वापरतो. एज्युम पण हे डिरेक्टिव्ह आपण डेटा सेगमेंट असाइन करण्यासाठी यूज करतो, आणि एनडीएस हे डिरेक्टिव्ह आपण डेटा सेगमेंट एंड करण्यासाठी यूज करतो. मग बघा, इन धिस डेटा सेगमेंट इज द नेम ऑफ द डेटा सेगमेंट वेअर डेटा आर डिक्लेअर. आता डेटा सेगमेंटमध्ये डेटा कुठे डिक्लेअर केला जातो, तर आपला डेटा सेगमेंटमध्ये. प्रोग्राम कुठे राईट केला जातो, कोड सेगमेंटमध्ये. म्हणून बघा, कोड सेगमेंट इज द नेम ऑफ द कोड सेगमेंट वेअर कोड इज रिटर्न. नंतर स्टार्ट इज द लेबल नेम यूज टू इनिशियलाइज द सीएस रजिस्टर. आता कोड सेगमेंटचा रजिस्टर इनिशियलाइज करण्यासाठी आपण काय यूज, कुठलं लेबल यूज करतोय, तर स्टार्ट नावाचं. नंतर बघा, एनडीएस टू इंडिकेट द एंड्स ऑफ कोड अँड डेटा सेगमेंट. एनडीएस काय सांगतं, कोड एंड झाला आहे आणि डेटा सेगमेंट पण एंड झालेला आहे. आणि शेवटी प्रोग्राम एंड करण्यासाठी आपण काय यूज करतो, एंड मार्क्स द एंड ऑफ द प्रोग्राम. बघा त्याचं स्ट्रक्चर म्हणजे सिंटॅक्स कसा आहे. स्ट्रक्चर आहे बघा, डेटा सेगमेंट स्टार्ट करण्यासाठी डेटा सेगमेंट आणि सेगमेंट नेम डिरेक्टिव्ह वापरले. इथे डेटा डिक्लेरेशन, आपण डेटाचे डेफिनेशन डेटा डिक्लेरेशन डेटा सेगमेंटमध्ये करतो. डेटा सेगमेंट एंड यस. आता मग कोड सेगमेंटमध्ये आपण प्रोग्राम राईट करतो, ॲक्च्युअल लॉजिक राईट करतो. बघा मग, कोड सेगमेंट, सेगमेंट, ॲज्युम हे डिरेक्टिव्ह वापरतोय आपण, सीएस रजिस्टर इनिशियलाइज करतो, एज्युम सीएस ॲज अ कोड सेगमेंट, डीएस ॲज अ डेटा सेगमेंट. नंतर स्टार्ट हे लेबल वापरलंय, स्टार्ट मू एक्स कॉमा डेटा अंडरस्कोर सेगमेंट मू डीएस कॉमा एक्स. म्हणजे सर्वात पहिले काय करतो, मू एक्स, एक्समध्ये का, तर आपला एक्स हा रिझल्ट रजिस्टर आहे, ॲक्युमुलेटर रजिस्टर हा रिझल्ट रजिस्टर आहे. म्हणून मूव एक्स कॉमा डेटा सेगमेंट, डेटा सेगमेंटच्या ज्या काही डेफिनेशन असेल, डिक्लेरेशन असेल, आपण ते एक्समध्ये मूव करतोय. त्यानंतर मूव डीएस कॉमा एक्स. आता डेटा सेगमेंटला आपण इथे प्रोग्राममध्ये काय म्हटलेलं आहे, कोड सेगमेंटमध्ये डीएस. म्हणून जे काही आपण डेटा सेगमेंटमध्ये इनिशियलायझेशन केलेलं आहे ते कशात मूव केलं आहे, डीएसमध्ये. एक्समधला डेटा परत डीएसमध्ये. मग त्याच्यानंतर खाली इथे आपण प्रोग्राम कोड लिहितो, एंड ऑफ द कोड सेगमेंट अँड एंड ऑफ द प्रोग्राम. नंतर दुसऱ्या वेने एक आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम राईट करतो, तो कसा ते बघा. मॉडेल सेकंड, युजिंग डॉट डेटा अँड डॉट कोड डिरेक्टिव. जसं आपण डेटा सेग, कोड सेग हे डिरेक्टिव्ह वापरले होते, तसेच आपण इथे कुठले डिरेक्टिव्ह वापरणार आहोत, डॉट डेटा अँड डॉट कोड डिरेक्टिव. नंतर बघा, इन दिस मॉडेल, इन दिस डॉट मॉडेल स्मॉल इज यूज टू इंडिकेट स्मॉल मेमरी मॉडेल इज यूज इन द प्रोग्राम. मेमरीचं कुठलं मॉडेल आपण यूज केलंय, स्मॉल, टायनी, मेडियम, हे दाखवण्यासाठी आपण डॉट मॉडेल स्मॉल वापरतो. नंतर हे वापरतो स्टॅक 100 टू इंडिकेट 100 वर मेमरी लोकेशन रिझर्व फॉर स्टॅक. स्टॅक 100 नावाचं लोकेशन्स पण वापरतो. नंतर नेक्स्ट वापरतो डेटा इंडिकेट स्टार्ट ऑफ द डेटा सेगमेंट वेअर डेटा डिक्लेरेशन ऑफ द प्रोग्राम इज मॉडेल. कोड इंडिकेट्स द कोड ऑफ द कोड सेगमेंट. म्हणजे जे काही डॉट डेटा असेल, डॉट कोड आहे, सेम वर्क करतात आपलं डेटा सेग आणि कोड सेग सारखं. नंतर एंड टू इंडिकेट द टर्मिनेशन ऑफ द प्रोग्राम. बघा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, डॉट मॉडेल स्मॉल, मेमरी असाईन केली आहे आपण मॉडेलला, प्रोग्रामला स्मॉल, डॉट स्टॅक 100 वर्ड लोकेशन्स यूज केलेले आहेत, डॉट डेटा, डेटा सेगमेंट स्टार्ट केलं, डेटाची डेटाचं डिक्लेरेशन केलं, डॉट कोड, कोड सेगमेंट स्टार्ट केलं, मू एक्स कॉमा ॲट द रेट डेटा. ॲट द रेट म्हणजे काय, की त्या डेटाचा ॲड्रेस, जिथे डेटा डिक्लेरेशन केलं त्या सेगमेंटचा ॲड्रेस, म्हणून त्याला आपण घेतला ॲट द रेट, मीन्स पॉइंटर घेतलाय तो, ॲट द रेट डेटा. या डेटा सेगमेंटमधला डेटा, त्या डेटा सेगमेंटला आपण ॲज्युम काय करतोय, कोड ॲज्युम ई सी एस इक्वल टू कोड सेगमेंट अँड डी एस इक्वल टू डेटा सेगमेंट.
म्हणून मूव डीएस कॉमा एक्स, इथे नेहमी आपण डीएक्स डीएस घेतो. डेटा सेगमेंटला कुठलंही नाव दिलं असेल तरीही आपण इथे डीएस घेतो. आणि प्रोग्राम कोड राईट करायचा आणि एंड ऑफ द प्रोग्राम. काय झाले, आपले दोन वेने आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम राईट करू शकतो. नेक्स्ट फोर्थ चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत प्रोग्राम, त्यावेळी तुम्हाला अजूनही समजेल. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक